नमस्कार, मी संकेत आवटे। तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप जास्त प्रचंड प्रतिसाद दिला होता, जो लाईव्ह ट्रेडिंगचा होता। त्यामध्ये मी सांगितलं होतं की 1000 कमेंट्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत लाईव्ह ट्रेडिंगवर, म्हणून तुम्ही त्या पूर्ण पण केल्या। त्यासाठीच मी अजून एक लाईव्ह ट्रेडिंगचा व्हिडिओ बनवतोय। ज्या दिवशी याच्या पण 1000 कमेंट्स पूर्ण होतील आणि 10000 लाईक्स पूर्ण होतील, त्यावेळी पुढचा लाईव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट करेन। आणि डेली हे टार्गेट पूर्ण होत असेल तर डेली लाईव्ह व्हिडिओज माझ्या तुम्हाला सगळ्या पाहायला मिळतील। चला तर रिचमीच्या माध्यमातून तुम्हाला मी 2 स्टॉक सांगितले होते, टोटल 3 स्टॉक सांगितले होते, बट पहिला मी 2 ट्रेड केला, तिसऱ्या स्टॉकमध्ये मला ट्रेड करण्यासाठी वेळ नव्हता आणि मॅक्सिमम हे ट्रेडिंग मी माझ्या टॅबवरून केलं कारण मी ट्रॅव्हलिंग करत होतो। आता बघू शकता हे 2 स्टॉक आहेत, एक रिलायन्स इकडे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि दुसरा आहे TCS। आता आपण पाहणार आहोत लाईव्ह ट्रेड, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला समजेल मी कुठल्या स्टॉकमध्ये कशाप्रकारे ट्रेड केला होता। सध्या माझ्या या 2 पोझिशन सुरू आहेत, ऑलरेडी मी बाय केलेले आहेत 2 स्टॉक, रिलायन्स आणि TCS। तुम्हाला मी लेवल्स दाखवल्या होत्या। व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर इन डेप्थ अजून बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आत्ता रिलायन्समध्ये जर बघितलं तर 2425 रुपयाचं प्रॉफिट सुरू आहे आणि TCSमध्ये 1900-1700 रुपयाचं प्रॉफिट सुरू आहे। आता जर आपण टोटल स्टॉक बघायचे ठरवले, रिलायन्सचा जर आपण चार्ट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल ऑलरेडी स्टॉक खूप मोठ्या प्रमाणात डाऊन ट्रेंडमध्ये आला, एक मोठी कॅन्डल बनवली आणि इकडे बघू शकता शूटिंग स्टार टाईप त्याने एक कॅन्डल फॉर्म केली, जेणेकरून मला कळालं आता सेलचं कन्फर्मेशन मिळालं। इन डेप्थ आपण हळूहळू याची प्रॅक्टिस करणार आहोत। इकडे खूप सारे स्टॉप लॉस असणार, ते हिट होण्यासाठी तो खाली येऊ शकतो, म्हणून मी इकडे खाली बाय करण्याचा प्लॅन करतो आहे, म्हणजेच मी एक्झिट होणार कारण ऑलरेडी टॉपला मी सेल केलेला आहे। आता पुन्हा हा थोडासा वर जाण्याचा प्रयत्न करतो आहे, स्टॉक आहे रिलायन्स, मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे। पुढचा स्टॉक आहे TCS। TCSमध्ये माझं थोडंसं बुलिश ट्रेंड मला पाहायला मिळतो, म्हणून मी TCSमध्ये बाय करण्याचा प्रयत्न केला। 300 क्वांटिटी बाय केले आहेत 3489 या प्राईजला। इथून हा स्टॉक परत थोडा रिव्हर्स होतो आहे आणि इकडे सपोर्ट घेऊन परत वर जाण्याची अपेक्षा आहे, आय होप सो। पुढे बघू आपण काय होतं। माझं टार्गेट या लेवलला असेल, अराउंड 3508-10 रुपयाला आपण यातून एक्झिट करणार आहोत। ही जी लाईन बघताय ना 3490-92 रुपयाची, या लाईनमध्ये सपोर्ट झोन आहे। हा स्टॉक जो सपोर्ट घेणार तो याच लाईनला सपोर्ट घेणार आणि पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करणार। एवढा जास्त सपोर्ट ब्रेक होण्याचे चान्सेस मला कमी वाटत आहेत आणि जर तो खूप जास्त खाली आला तर 3476-75 लेवलला मी स्टॉप लॉस प्लॅन करतोय, जेणेकरून मी इथून एक्झिट होईन। इकडे जर आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बघितलं तर TCSमध्ये प्रॉफिट सुरू आहे 3200-3100 आसपास जे वाढत आहे आणि रिलायन्स मात्र कमी होत आहे, 1100 आसपास इकडे प्रॉफिट सुरू आहे, अजून लॉस मेकिंग बनलेला नाही। TCS पुन्हा ब्रेकआउट देण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आय होप लवकरात लवकर हा आपलं टार्गेट पण पूर्ण करेल। खूप मोठं टार्गेट नाही आहे, फक्त अजून इथून 7 रुपये वाढायला हवा, पण 7 रुपयांनी वाढणं म्हणजेच आपल्याला जवळपास 2000-2500 फरक पडेल, कारण आत्ता तो 3500 रुपयावर ट्रेड करतो आहे, मे बी अजून थोडासा इथून रिव्हर्स होऊन अजून वर जाण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही। ही एक सपोर्ट लाईन आपण याला म्हणू शकतो, प्रत्येक वेळी स्टॉक इथे येतो आणि इकडे येऊन पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करतो, याला ट्रेंड लाईन अशी मी जर ड्रॉ केली तर तुम्ही बघू शकता। TCSमध्ये जर बघितलं तर 5171 रुपये प्रॉफिट, म्हणजे 4700-5000 या रेंजमध्ये प्रॉफिट सुरू आहे अँड आय होप की लवकरात लवकर आपलं टार्गेट पूर्ण होईल। 3506 रुपये सध्या स्टॉकची प्राईस सुरू आहे, अराउंड आपण टार्गेट लावलेलं आहे 3508 रुपयाचं, 2-1 रुपयाचा फरक आहे आणि लवकरात लवकर ते पूर्णसुद्धा होईल असं मला वाटतं। आत्ता जर आपण करंट प्राईस बघितली तर 3506 रुपये सुरू आहे आणि याने डबल टॉपसुद्धा बनवायला सुरुवात केली आहे, आता लवकरात लवकर आपल्याला एक्झिट करायला हवं। आय होप की हा लवकरात लवकर आपले टार्गेट हिट करेल, जर नाही केले 3502 रुपयाला वगैरे जर हा परत रिव्हर्स झाला तर आपण यातून बाहेर पडणार, थोडंफार प्रॉफिट आपलं कमी होईल नो डाऊट, पण जर हा लगेच वर जाऊन रिव्हर्स होऊ लागला 3506-7 रुपयावरूनच परत रिव्हर्स झाला तर मी इथंच एक्झिट करणार आहे, जी लेवल मिळेल त्या लेवलला मी एक्झिट करेन जर याने पुढची रेड कॅन्डल बनवली तर, पण जर त्याने 3508 पोहोचला तर ऑटोमॅटिक मी ऑर्डर लावून ठेवलेलीच आहे, ती ऑर्डर एक्झिक्यूट होईल आणि आपला स्टॉक इथेच सेल होईल। आणि TCSमध्ये मला वाटतं 5000 जास्त आपल्याला प्रॉफिट घ्यायचं आहे, मे बी हा स्टॉक अजून थोडा वर जाऊ शकतो पण जास्त वर जाईल असं मला वाटत नाही,
मे बी 4-5 रुपयाने अजून वर जाऊ शकतो, बट मला रिस्क घ्यायची नाही. सायकोलॉजिकल लेवल आहे काय 3510 रुपयाची, जी राऊंड फिगर असते ना त्याच्या आसपास मॅक्सिमम स्टॉक जाण्याचा प्रयत्न करतो, बट मी कधीही राऊंड फिगर लावण्याचा प्रयत्न करत नाही. बट जर मला शंका असेल हा 3520-30 रुपयाला जाईल तर मी 3510 राऊंड फिगर लावू शकतो, पण जर मला शंकाच आहे हा जास्त वर जाणार नाही तर मी राऊंड फिगर लावणार नाही. ऑलमोस्ट हा टार्गेटच्या जवळ गेला आहे, 5-10 पैशाचा फरक आहे. आय होप हा लवकर आपले टार्गेट पूर्ण करेल. प्रॉफिट अँड लॉसला मी तुम्हाला घेऊन जातो आहे परत एकदा, जेणेकरून आपल्याला दिसेल की टार्गेट हिट झालं की नाही. टार्गेट हिट झालेलं आहे आणि TCS जर तुम्ही बघितलात तर बॅटरी लो करून 5486 पोहोचला आहे. माझ्या टॅबची बॅटरी पण याने लो केली आहे. 3508 हा सेल झालेला आहे आणि तिथून हा स्टॉक परत खाली येतो आहे. बघू शकता 3507-3508 दरम्यान याची मूवमेंट सुरू आहे. 5486 रुपयाचं टोटल प्रॉफिट आपण इकडे बुक केलेलं आहे. ओव्हरऑल प्रॉफिट जर बघितलं तर 6400 आपलं ओव्हरऑल प्रॉफिट आहे आणि हा स्टॉक पुन्हा 3508 रुपयाला धडकून खाली येण्याचा प्रयत्न करतोय. TCS मधून तर आपण बाहेर पडलो आहे, बट आता आपला रिलायन्स फक्त एक पेंडिंग आहे. ही एक ट्रेंडलाईन जर अशी आपण ड्रॉ केली तर कळून येतं की हा मॅक्सिमम या लाईनला रिस्पेक्ट करतो. 3 वेळा याने टच केलं आहे आणि इथून अजून हा खाली येऊ शकतो, बट आय होप की लवकरात लवकर याने टार्गेट पूर्ण करावे. आता जास्त हा ट्रेंडलाईनला रिस्पेक्ट करतो आहे. 3900 प्रॉफिट आपलं सुरू आहे, त्यामुळे सडनली हा फॉल होण्याचे चान्सेस मला खूप जास्त वाटत आहेत, कारण स्टॉप लॉस इकडे आहेत बॉटम लेवलला आणि ही बॉटम लेवल जेव्हा क्रॉस करेल तो अजून थोडं खाली येण्याचा प्रयत्न करेल. 15-20 रुपयांनी ही जी लेवल आहे इथे मॅक्सिमम लोकांचे स्टॉप लॉस पडलेले आहेत आणि हे स्टॉप लॉस हिट करण्यासाठी हा स्टॉक अजून खाली येईल आणि पुन्हा त्याच्याही थोडंसं खाली येऊन हा रिव्हर्स होऊ शकतो असं माझं एक्सपेक्टेशन आहे. बट माझ्याकडे आता जास्त वेळ पण नाही आहे, त्यामुळे मी याच लेवलला टार्गेट लावण्याचा प्रयत्न करतो आहे. आता माझी पोझिशन बघू शकता, थोडंसं रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल. इकडे बघू शकता रिलायन्समध्ये पहिलं मी प्रॉफिट बुक केलं 5800 रुपयाचं आणि TCS मध्ये प्रॉफिट बुक केलं 5486 रुपये. ओव्हरऑल माझं प्रॉफिट बघू शकता 11286. हे ऑलमोस्ट मला वाटतं 1-2 तासामध्ये सगळं झालेलं आहे. हे तुम्हाला ऑर्डरमध्ये कळून येईल. प्रत्येक ऑर्डर आपण कधी प्लेस केली होती मी थोडंसं पुन्हा रिफ्रेश करतोय, कारण अतिशहाने काही लोक असतात ते कमेंट करतात, हे रेकॉर्डेड असू शकतं, स्क्रीनशॉट असू शकतात, एडिटेड असू शकतात, पण आपल्या चॅनेलवर अशा गोष्टी होत नाहीत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या फॅमिलीमध्ये जेवढे लोक आहेत, जेवढे सबस्क्रायबर्स आहेत ना, ते कम्प्लीट जेन्युइन आहेत आणि त्यांचा 100% माझ्यावर आणि आपल्या कुटुंबातील सर्वांवर विश्वास आहे. सो अशा गोष्टी, फालतू कमेंट्स आपल्याला पाहायला मिळत नाहीत. इकडे बघू शकता पहिला ट्रेड होता माझा TCS चा. 300 क्वांटिटी होत्या, 3489.something आपण याला बाय केलं होतं, कारण आपल्याला वाटत होतं TCS वर जाईल. आणि सेल कधी केला आपण 3508 रुपयाला 300 क्वांटिटी. 10:57 आपण यातून एक्झिट झालो. 9:25 आपण यामध्ये एंट्री केली होती. जवळपास जर याचा वेळ आपण बघितला 1.5 तासामध्येच आपण या स्टॉकमधून बाहेर पडलो. सेम रिलायन्समध्ये पहिला आपण सेल केलं होतं 9:58 जवळपास 10:00, 200 क्वांटिटी होत्या, 2397 आपण सेल केलं होतं. आपल्याला वाटत होतं हा स्टॉक खाली येऊ शकतो. 12:09 पुन्हा त्याला बाय केलं, कारण पहिला मी सेल केलं होतं रिलायन्सला 200 क्वांटिटी 2368 रुपयाला. इकडे जर ओव्हरऑल जर आपण पॉईंट्स बघितले 97 रुपयावरून 68 रुपयापर्यंत जवळपास 29 म्हणजेच राऊंड फिगर केली तर 30 पॉईंट आपण इकडे कमवलेले आहेत. पर स्टॉक आपण 29 रुपये कमवले रिलायन्समध्ये. आणि TCS मध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे थोडंसं आपण कमी कमावलं, थोडंसं जास्त एक्सपेक्ट आपण TCS कडून करतो, पण मला थोडासा डाऊट होता म्हणून मी इकडे जास्त मोठं टार्गेट प्लॅन केलेलं नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळ पण नव्हता. 3489.35 ते 3508 रुपयापर्यंत म्हणजेच जवळपास फक्त 20 रुपये आपण 19-20 रुपये घेऊन यातून बाहेर पडलो आहे. डायरेक्ट चार्टवर मी तुम्हाला घेऊन जातो आहे आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. इकडे आपण रिलायन्समध्ये बघतोय 2397 ते 2368 पर्यंत आपण ट्रेड केलेला होता. 2398ची लेवल कुठे आहे, अराऊंड या लेवलला आपण ट्रेड केलेला होता. इथे सेल केलं आणि 2368 रुपयाला इकडे बघू शकता या लेवलला, म्हणजे अप्रॉक्सिमेट इथं मी पुन्हा याला बाय केलं.
मोठ्या लेवलला मी थोडंसं झूम करून आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून अजून चांगलं तुम्हाला चित्र क्लिअर होईल. वरून हा स्टॉक कंटिन्युअसली खाली आलेला होता आणि मला वाटत होतं की आता हा अजून जास्त खाली जाण्याचे चान्सेस आहेत, म्हणून एक मोठ्या 2-3 कॅन्डल बनवून हा खाली आला, परत रिव्हर्स झाला. मी या लेवलला तुम्हाला दिलं होतं, मे बी तुम्हाला मी वरच्या लेवललाच टार्गेट्स दिले होते शॉर्ट करण्याचे, बट मला काय होतं, मी तुम्हाला पहिला चार्ट पोस्ट करतो, नंतर मी स्वतः पोझिशन बनवतो, त्यामुळे वेळ जातो, म्हणून मला खालच्या लेवलला पोझिशन बनवावी लागते. तुमच्यामुळे माझं थोडंफार नुकसान होतं बरं का, त्याचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील. जोक करतोय, इथून मी तुम्हाला टार्गेट्स दिले होते आणि हा स्टॉक कंटिन्युअसली खाली येत होता. पुढचा स्टॉक आहे TCS. TCSच्या लेवल जर तुम्ही बघितल्या ना, तर 3489 रुपयाला मी बाय केलं होतं आणि 3508 रुपयाला इकडे बघू शकता मी याला सेल केलं होतं. पुन्हा मी इकडे लेवल्स तुम्हाला दाखवतोय ॲक्च्युअल चार्टवर, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. 3489 समथिंग या लेवलला मी इकडे बाय केलेलं होतं, 300 क्वांटिटी, हे पण लक्षात घ्या. इथून हा स्टॉक वर जाऊ लागला, परत थोडासा रिव्हर्स आला, अराऊंड जे तुम्हाला 700-800-500 प्रॉफिट असं दिसत होतं ना आपलं, मे बी ते इथं दिसत असणार आहे. इथून हा परत वर जाऊ लागला, जसं मी तुम्हाला ऑलरेडी बोललो होतो, मला थोडासा या स्टॉकमध्ये डाऊट वाटतोय, कारण हा खूप मोठी मुवमेंट देईल असं मला सध्या वाटत नाही, कारण ऑलरेडी मोठी रॅली आणि कव्हर केली आहे आणि ओव्हरऑल मार्केट थोडंसं बेअरिश आहे. स्टॉक म्हणजेच इंडेक्स म्हणजेच निफ्टी सेन्सेक्स थोडासा डाऊन होताना आपल्याला दिसत होता, मला थोडंसं यामध्ये पण डाऊट होता की हा बेअरिश जाऊ शकतो थोड्या वेळानंतर, म्हणून मी इकडे 3508 रुपयाला बाहेर पडलो. परफेक्ट लेवल आहे हे, प्रत्येक वेळी परफेक्शन असेल असं नसतं, लक बाय चान्स या गोष्टी होतात किंवा तुम्हाला थोडंसं एक्सपिरियन्सनं हे समजू लागतं की ही रेड कॅन्डल थोडीशी मला घाबरवू लागली, म्हणून मी 3508 रुपयाचं ऑलरेडी टार्गेट लावलं होतं. सपोर्ट रेझिस्टन्स लेवल तर मी ऑलरेडी बघितल्या होत्या, इकडे तुम्ही बघू शकता मी या लेवलला इथे बघूनच ठरवलं होतं की 3508 रुपयाला, म्हणजेच 10 टार्गेट माझं होतं, बट 2 रुपये मी थोडंसं खालीच लावतोय. राऊंड फिगर मी कधीही करायचा प्रयत्न करत नाही, कारण थोडीशी रिस्क असते, तो तिकडे रिटेस्ट करेल किंवा नाही याची गॅरंटी नसते, तिथून डायरेक्टली सडनली रिव्हर्स होऊ शकतो किंवा सडनली वर जाऊ शकतो, ही रिस्क मला घ्यायची नव्हती, म्हणून मी यातून वेळीच बाहेर पडलो आणि लक बाय चान्स मी योग्य लेवललाच इथे बाहेर पडलो. हे माझं नशीब पण म्हणू शकता किंवा थोडासा एक्सपिरियन्स पण म्हणू शकता, जे की तुम्हाला पण येईल. आणि हे चार्ट मी पोस्ट करतो, हे कुठे पोस्ट करतो, रिचमीमध्ये. रिचमी ॲप जर तुम्ही इन्स्टॉल केलं आणि स्टॉक अपग्रेड्स नावाचा समोरच तुम्हाला टॅब दिसेल, इकडे बघू शकता स्क्रीनवर, या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिमॅट आयडी तुमचा पेस्ट करायचा आहे, जो की आमच्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून डिमॅट अकाउंट तुम्ही ओपन केला असेल. एक फ्री ऑफ कॉस्ट यार डिमॅट अकाउंट तर ओपन करायचं आहे, मग मी माझे ट्रेड जे डेली करतो ते तुमच्यासाठी पोस्ट करत असतो फ्री ऑफ कॉस्ट, एकही रुपया तुमच्याकडून घेत नाही. तुम्हाला जर डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर या नंबरला कॉल करा, माझी टीम तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करून देईल फ्री ऑफ कॉस्ट. स्वतःही ओपन करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डायरेक्ट अकाउंट ओपन करा, ओपन झालेला आय डी फक्त इकडे पेस्ट करा. जर खरंच तुमचं डिमॅट अकाउंट आमच्या लिंक थ्रू झालं असेल तर तुम्हाला ॲक्सेस मिळेल आणि तो ॲक्सेस बघून तुम्ही ठरवू शकता मी कुठल्या स्टॉकमध्ये ट्रेड करतोय, कसा करतोय, हे रिसर्च काय करतोय मी, हे समजू शकता. आता इकडे या चार्टवर मी जेव्हा पोस्ट केलं होतं तेव्हा मी सांगितलंय, म्हणून बाय किंवा सेल करू नका, विनाकारण वेळ वाया घालवू नका. जर कॉल आणि टिप्स समजून जर इकडे येत असाल ना, व्यर्थ आहेत सगळ्या गोष्टी. माझी अपेक्षा आहे तुम्ही शिकावं. मी इकडे तुम्हाला का पोझिशन बनवायला सांगितली, मी का बाय करायला सांगितलं, का मी सेल करायला सांगतोय, कुठल्या लेवलला सांगतोय, तिकडे सपोर्ट आहे का, रेजिस्टन्स आहे का, मी ज्या अशा ट्रेंडलाईन वगैरे ड्रॉ करून दाखवतोय, या ट्रेंडलाईन किती वेळा ते रिटेस्ट करतं किंवा काय होतं, खरंच सपोर्ट घेतं का, खरंच तो रिव्हर्स होतो का, टार्गेट आपलं हिट होतं का, मी टार्गेट कुठे लावतोय, का लावतोय, माझी सायकॉलॉजी काय असते, हे शिकण्याचा प्रयत्न करा. फक्त मी करतोय त्यालाच कॉपी करणं याला काहीही अर्थ नाही. हे शिका, तुमच्या अजून काही एक्सपिरियन्सनी स्ट्रॅटेजी स्वतःच्या डेव्हलप करा आणि त्यानंतर ट्रेड करा. तुम्हाला वाटत असेल माझ्याकडून शिकायचं आहे तर कोर्सही जॉईन करू शकता, या नंबरला कॉल करू शकता, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल आणि कोर्सही तुम्ही जॉईन करू शकता, किंवा डायरेक्ट रिचमीमध्ये कोर्स जॉईनिंगवर क्लिक करा, फी तिकडूनच पे करा, डायरेक्ट तुम्हाला ॲक्सेस मिळेल, कुणालाही कॉल करण्याची गरज नाही. याच्या पुढे जाऊन अजून मी काही कॉन्टेंट कोर्समध्ये ॲड करतोय, जर जॉईन होणार असाल तर आत्ताच होऊ शकता, तो कॉन्टेंटसुद्धा येणारा फ्री मिळेल. ज्यांनी ऑलरेडी जॉईन केलं आहे त्यांनासुद्धा ते फ्री मिळणार आहे. त्या कोर्समध्ये अजून काही नवीन पार्ट्स येणार, जेव्हा ते पार्ट्स ॲड होतील तेव्हा कोर्सची फी वाढणार आहे. जर तुम्हाला आत्ताच त्याचा फायदा घ्यायचा असेल लवकरात लवकर फायदा घ्या,
फी लवकरात लवकर आपली वाढणार आहे कोर्सची. सो इकडे बघू शकता हा स्टॉक एक्झॅक्टली या लेवलवरून खाली आला आणि इथून कन्सिस्टंटली ड्रॉप होत होता. किती मोठ्या लेवलला ड्रॉप झाला हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. 3510 रुपयापासून डायरेक्ट हा पोहोचला 3460 रुपयापर्यंत, म्हणजेच 70 रुपयांनी हा स्टॉक खाली आला. जर मी याला होल्ड केला असतं, मी पोझिशन बनवली होती 3489 म्हणजेच 90 रुपयाच्या आसपास, इथून हा स्टॉक खाली आला म्हणजेच मला जवळपास 30 रुपये पर स्टॉक लॉस झाला असता. आणि हा लॉस किती रुपयाचा झाला असता, 30 × 300 म्हणजेच ओवरऑल 9000 रुपयाचा आत्ता मला इकडे लॉस पाहायला मिळत असता, कारण मार्केट सुरू आहे. मे बी तो अजून वाढेल किंवा थोडासा कमी होईल. हे कॅल्क्युलेशन करून सांगण्याची गरज काय, तर तुम्हाला मी प्रॉफिट आणि लॉस काय होऊ शकतं, रिस्क म्हणजे काय असते हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जर तुम्ही वेळीच इकडे एक्झिट केलं नसताना हा कंटिन्युअसली स्टॉक खाली येतो आहे, कंटिन्युअसली तुमचा लॉस झाला असता. जे आपलं 5000 समथिंग इकडे प्रॉफिट दिसतं आहे, ते 5000 समथिंग प्रॉफिट न होता आपला लॉस झाला असता. 5400 हे प्रॉफिट होतं, पण लॉस मात्र 9000चा झाला असता जर मी इकडे स्टॉप लॉस लावला नसता तर, किंवा वेळीच इकडे एक्झिट झालो नसतो तर. सो जसं टार्गेट महत्त्वाचं आहे तसं स्टॉप लॉस पण महत्त्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंटली स्क्रीनसमोर असतोच, माझ्या 2-3 स्क्रीन माझ्यासमोर सुरू असतात, त्यामुळे मला एवढी जास्त घाबरण्याची गरज नाही. आणि मला माहिती आहे तो स्टॉक पडला तर किती मोठी कॅन्डल बनवू शकते, 5 रुपयाची 10 रुपयाची कॅन्डल बनवू शकते, आणि माझा स्टॉप लॉस तेवढा होताच 10 रुपयाचा. सो मला घाबरण्याची गरज नव्हती. 10-12 रुपयांनी सडनली तो ड्रॉप झाला असता तरी माझा स्टॉप लॉस तिथेच, मी मार्केट प्राइसला एक्झिट करून मी बाहेर पडू शकलो असतो. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.